नमस्कार, रुपालीज किचन मध्ये सर्व खवायांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या रेसिपी मध्ये फिश फ्राय बनवणार आहोत। मासा कडक आणि कुरकुरीत कसा बनवायचा ते आजच्या रेसिपी मध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी सुरुवातीला काही चिलापी माशांचे तुकडे घेतले आहेत, ते कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 4 ते 5 पाण्याने। आता ह्या माशांच्या तुकड्यावरून मी थोडीशी ह्याच्यावरून हळद आणि मीठ टाकून घेणार आहे आणि ह्याच्यावरून थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहे। आता हे 4 ते 5 मिनिटांसाठी मी असं साईडला ठेवून देणार आहे। 5 ते 10 मिनिट आता झालेले आहेत। आता हे हळद आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं, ह्या मच्छीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते साईडला निघतं। मच्छी फ्राय बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही साहित्य घेतलंय। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले आणि अर्धी मोठी वाटी कॉर्नफ्लावरची पावडर घेतलेली आहे। एक अंडा देखील घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारा मसाला जो आहे इथे मी घेतलाय। 1 चमचा हळद घेतली, थोडीपुरतं मीठ घेतलंय, लाल मिरची पावडर घेतली थोडीशी, 1 चमचा धना पावडर घेतलेली आणि 1.5 चमचा मटन मसाला घेतल्यानंतर इथं 2 चमचे फिश फ्राय असतो तो घेतलाय। ही पावडर फिश फ्राय करण्यासाठी ही पावडर आपल्याला कुठल्याही मार्केटमध्ये मिळते। आता सुरुवातीला एका काचेच्या बाउलमध्ये मी ही पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। हरवा आणि बेसन पीठ आपल्याला सगळे एकत्र करायचे। घेतले होते मी हे जे काही मसाले घेतले होते ते हे सगळे मी मसाले आता ह्याच्यामध्ये पूर्ण एकत्र करून टाकायचे। मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक करून घेतली होती 2 चमचे, ती देखील ह्याच्यात मी टाकून घेणार आहे। या ठिकाणी मी खोबऱ्याची पेस्ट देखील घेतलेली आहे बारीक केलेली 2 चमचे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता। बारीक केलेलं खोबरं नाही घेतलं तरी चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये एक अंडा आपल्याला फोडून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता ह्या मिश्रणामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे एक जीव पूर्ण हलवून घ्यायचे एकसारखं। हे मिश्रण बनवत असताना हे थोडंसं आपल्याला घट्टसर ठेवायचंय। आपण भाज्याचं पीठ कसं बनवून घेतो तसे टाईप हे आपल्याला पीठ बनवायचंय, हे बघू शकता हे अशा पद्धतीचं। ह्याच्यावरून मी थोडासा फूड कलर टाकून घेणार आहे, थोडासा चिमूटभर। आता हे मिश्रण माझं पूर्णपणे हलवून म्हणजे बनवून तयार झालेलं आहे। आता हे जे काही माशांचे पीस आहेत ते ह्याच्यामध्ये सगळे पीस टाकून 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवायचे। हे पीस ह्याच्यात टाकल्यानंतर हे पूर्ण आतून आणि बाहेरून पूर्ण असा हाताने एकत्र लावून घ्यायचंय हे पिठ्याला। आणि आता अर्धा तास 20 ते 25 मिनिटांसाठी मी हे फ्रीज मध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। हे पीस पूर्ण म्हणजे आता मॅरिनेट करून झालेले आहेत। आता एका गरम पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन हे एक एक पीस करून पीस आता आपल्याला वरच्यावर टाकायचे आहेत। तेल गरम झालेलं आहे, आता तेलामध्ये पीस टाकून घ्यायचे सगळे आपल्याला एक एक करून। वरून देखील ह्याला असा लेप द्यायचा ह्या पिठाचा। हे मच्छी फ्राय करताना गॅस पूर्णपणे लो टू फ्लेम वरती ठेवायचंय आपल्याला। ह्या माशांची दोन्ही बाजूनी आपल्याला एक बाजू आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून झाकण ठेवायचं आहे आपल्याला, त्याची वाफ पूर्ण बाहेर जाऊ शकत नाही। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत तिथं। आता ही खालची बाजू आता आपल्याला पूर्णपणे पलटून घ्यायची आहे।
पुन्हा एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय. पूर्ण वाप आहे ते बाहेर निघत नाही. पुन्हा 3 ते 4 मिनिट झालेले आहे. दोन्ही साईड आपल्या छान फ्राय झालेले आहेत. आता गॅस ठेवून थोडीशी वाढवून आता हे पूर्ण साईडने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. असे उभे अर्धे पीठ करून नीट व्यवस्थित नाही भाजले तरी आपण कच्चे राहू शकतात. तुम्ही हे फिश फ्राय करण्यासाठी थोडं तेल जास्त देखील वापरू शकता. हे अशा प्रकारे पीठ सगळ्या साईडनी छान परतून घ्यायचे म्हणजे आतून बाहेरून छान फ्राय होतात आणि मच्छी देखील आपली शिजून निघते सगळी. ह्याला कलर देखील अतिशय सुंदर कलर आलेला आहे. इथं ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघू शकता. हे मच्छीचे पीस माझे पूर्ण फ्राय करून झालेले आहे. आता हे पीस मी साईडला काढून घेणार आहे आणि दुसरे टाळण्यासाठी ठेवणार आहे. बाकीचे पीस देखील मी असेच हे फ्राय करून घेणार आहे. सगळे मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथं तेलाचा वापर खूप कमी प्रमाणात केलेला आहे. घरी बनवलेली मच्छी फ्राय गरमागरम घरी खायला खूप छान लागतात. खूप अप्रतिम टेस्ट लागते ह्याची. गरमागरम आणि कुरकुरीत आता आपला फिश फ्राय तयार झालेला आहे. ही जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.